नमस्कार, बी चॅनल प्रस्तुत नवग्रह रत्न या विशेष मालिकेमध्ये मी केतकी आपल्या सर्वांचं स्वागत करते. त्याचबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये रत्नशास्त्री अनु मोतीवाला मॅडम यांचंही स्वागत करते. नमस्कार. आपण आता रत्नांच्या दुनियेत आलो आहोत. वेगवेगळ्या रत्नांविषयी आपण जाणून घेतोय. वेगवेगळी रत्न वेगवेगळ्या राशींवर कशी अंमल ठेवतात, कसा प्रभाव पडतो हे आपण जाणून घेणार आहोत. आज ज्या रत्नांविषयी आपण जाणून घेणार आहोत ते रत्न आहे पोवळा. तर जाणून घेऊयात पोवळ्याविषयी माहिती मॅडमकडून. पोळा जे हे रत्न आहे, हा रत्न आपण मंगळचा रत्न म्हणून पण ओळखला जातो. जसं आपण बघितलो की प्रत्येक वेगवेगळे प्रकारचे रत्न आहेत, काही महारत्ने, काही त्याच्याही खालची रत्ने, असे करून नवग्रहाचे नऊ रत्ने आहेत. त्याच्यातला हा तिसरा रत्न आहे. आपण माणिकबद्दल, चंद्रमणी मोतीबद्दल आणि आत्ता जे आहे मंगळ रत्न हा पोळा, अच्छा, ह्याच्याबद्दल माहिती घेतो. तर हा रत्न जे आहे समुद्रात एका झाडाच्या स्वरूपात आपल्याला उपलब्ध होतो. अच्छा. समुद्रामध्ये 700 ते 900 मीटर खाली जमी समुद्रात हा झाड उगतो. एका वैशिष्ट प्रकारचा किडा त्याच्यानं हे रत्न तयार होत जातो. हा, 1 इंची आणि 1.5 फूट उंची आणि 1.5 ते 2 फूट उंचीचा हा झाड आहे आणि 1 इंची ह्याची रुंदी असते. बर. हा, तसे हे झाड. आणि मोतीला आपण महारत्न म्हटले तर मोती पण समुद्रातनच भेटलं जातं. पण हा रत्न जे आहे जैविक रत्न आहे, म्हणजे जीव हा ह्याचं रत्नामध्ये त्याची उत्पत्ती किंवा निर्मितीसाठी एखाद्या जीवाची गरज आहे. गरज आहे हा रत्नाचं वय, म्हणजे हे गावणार आहे ज्यातला कलर. आता हे आपल्याला लाल कलरमध्ये, शेंदेरी कलर, ऑरेंज कलर, बऱ्यापैकी ब्लॅक कलरचे पण कोरल मिळतात. अच्छा. आणि त्याचबरोबर पांढऱ्या कलर. अच्छा. जसं कॅल्शियम कार्बोनेट चा साठा आहे त्याचं, त्याच्यातनं हे बनलं जातं. एक विशिष्ट प्रकारचा एक चिकट जे किड्याचा असतो तसं तसं तो जसं जसं आपलं ते सोडत जातो तिच्यावर हा रत्न स्मूथली नसतो. स्वरूपात एक तुम्ही बघितला ना दगडासारखा तुम्हाला जाणीव होते. जसे समुद्रात खाली जे दगड असतात त्या स्वरूपात हा आपल्याला गावतो. अच्छा. म्हणजे साधारण त्याचा कलर पण असाच असतो. पण हा, पाणीमध्ये जसे की वेगवेगळे ठिकाणचे वेगवेगळे आहेत. आता ह्याचे जे वेगवेगळी आपण जसं बोलतो की वेगवेगळे समुद्राची खासियत असते, तशी वेगवेगळे समुद्रात वेगवेगळे रंगाचे पोळे आपल्याला भेटतात. अच्छा. मग कुठं कुठं हे सापडतात पोळे? आता हेच जे पोळे आहे तुम्हाला तायवान, ठीक आहे, आणि आफ्रिकाचे काही समुद्रामध्ये, श्रीलंका इथे. फक्त तिथं जास्त याची उत्पत्ती म्हणजे काढत नाही आहे. ही लोक जास्त खनिज रत्नांकडे यांचा लक्ष आहे. समुद्रातले रत्न हे लोक जास्त काढतच नाही आहेत. हे सोडून तू म्हणजे आपलं हे सिरिया त्या साईडला, आणि दुसरं म्हणजे आपले जे अराबिक समुद्र आहेत इथे, आणि जपान आणि इटली. हां, आपले बंगालचे जे समुद्र आहे तिथं पण हे निघतो. पण इकडचे पोळे इतके छान मानले गेले नाही आहेत. म्हणजे इथं कलर कमी आल्यामुळे ही लोक जेव्हा ते विकताना कलर प्रोसेस करून विकली जातात. त्याच्यामुळे इतके इतके उत्कृष्ट आहेत असं ह्याला बोललं गेलं नाही. अच्छा. मग वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या नावानं ओळखला जातो का? हां, पोळ्याला जसं आपण आता बोलतोय की मराठीमध्ये आपण परवाड म्हणतो, पोळा म्हणतो, त्याच प्रकारे जे आहे हिंदीमध्ये ह्याला मुंगा म्हणतात. बहुतेक लोक हे जे यूपी, बिहार, तुम्ही दिल्ली साईड जे नॉर्थ साईडचे जितके पण आहेत ह्याला मुंगा म्हणून ओळखतात. कलकत्ता साईडचे लोक पण. आणि इंग्लिशमध्ये ह्याला कोरल. बाहेर देशामध्ये तुम्हाला हे कोरल, रेड कोलर कोरल किंवा व्हाईट कोरल, कोरलचे नावानंच जाणलं जातं. आणि अरबी उर्दूमध्ये ह्याला मखरज म्हणून बोललं जातं. हे लोक जे आहे मखरज ह्या नावानं ह्याला ओळखतात. म्हणजे आता हा लाल किंवा शेंदरी स्वरूपात सापडतो म्हणून ह्याचा मंगळ ग्रहाशी काही संबंध आहे का? म्हणजे मंगळ कसा लाल रंगाचा आहे तसं ह्याचा स्वभाव जे आहे ते मंगळाला मिळता जुळत आहे. अच्छा. ह्या रत्नाचे जे पहिलेचे आपले जे ज्योतिष
शास्त्री होते, जे ऋषि मुनि लोक होती, ह्यांनी जेव्हा या रत्नांबद्दल अभ्यास चालू केला, तर प्रत्येक रत्नाचं त्यांनी जे देण्याचं कारण काय आहे की त्याचे वैशिष्ट्ये, जे मंगळची वैशिष्ट्ये आहेत ह्या रत्नांमध्ये भरून, म्हणजे तुम्हाला 100% तेज गुण मिळतात. ज्या बोलतो की नाही आपण की हे कशासाठी वापरला जातो, शास्त्र काय आहे, तर मंगळ, मंगळ ग्रह जे आहे ते तापट आहे, त्याचा स्वरूप अग्निशी केला जातो, आणि अग्नी म्हणजे की काय काय आलं, तसं ह्याचा पण एक म्हणतो की नाही स्वभाव, मूळ स्वभाव आहे समुद्रात. हो, पण समुद्रात असून पाणीत मोठा होऊन हा रत्न समुद्राची पूर्ण उष्णता, जी समुद्राची ताकद आहे, ते ह्याच्यात समवलेली आहे. अच्छा, ह्या खाऱ्या पाण्याची. जसे की काही लोकांना अशक्तपण, मंगळाचं बोलतो की मंगळाचे खूप प्रॉब्लेम्स आहेत, ज्या मंगळ कमी आहे, जास्त आहे, तसं तसं त्याचे प्रॉब्लेम्स वाढत जातात, तेव्हा हा रत्न वापरल्यामुळे ते म्हणजे त्याचा निवारणा केला जातो. अच्छा, म्हणजे त्या विषयावर आपण येणारच आहे, म्हणजे मंगळ शुभ फळ देतोय किंवा अशुभ, त्याच्यावर आपण बोलूयात. पण साधारण राशीनुसार हा कुणी वापरला तर चालतो? आता साधारण ह्याचे जे राशी स्वामी ज्यांचे मंगळ आहे, जनू जसं की मेष, आणि आपलं आले वृश्चिक राशी. मेष राशी अग्नितत्वाची आहे, वृश्चिक राशी ही जलचर आहे, आणि ह्याचा दोघांचा पण राशी स्वामी मंगळ आहे. ते सोडून नक्षत्रावरनं बघितलं, मूर्क्षिरा नक्षत्र मंगळाचं आहे, चित्रा नक्षत्र आणि घनिष्ठा नक्षत्र हे नक्षत्राचे जे स्वामी आहे ते मंगळ आहेत. तर ही लोक हे रत्न वापरू शकतात. अच्छा, विशिष्ट कारणानं की त्यांच्या जेव्हा कुंडलीचा अभ्यास केला जातं की त्यांना त्याची गरज असेल मंगळची, तर हे वापरावं. ह्या लोकांना तुम्ही आयुष्यभर वापरलं तर काही नुकसान होत नाही. नाही, आता तुम्ही म्हणालात तसं, एक तर आता मेष रास असल्या ती तापट रास आपण असं ओळखतो, त्यात हे वापरलं तर हेही तापट स्वभावाचं, तर दोन्ही तापट ते जास्त होणार की त्याची उग्रता कमी होण्यासाठी हे वापरतात? मी काय म्हटले की जसं अग्नी असते, मंगळ जसं उष्ण अग्नितत्वाचा ग्रह आहे, हे त्याच्या समून घेतो, पण देताना हा त्या स्वरूपात एक प्रकारची ताकद देतो. अच्छा, जे अशक्त लोक आहेत हा रत्न वापरल्यामुळे शक्तिवर्धन होतात. ज्यांच्या राशकुंडलीमध्ये मंगळ दोष आहे, ही लोक ते वापरले की ते दोष मधून मुक्तता होते. का म्हणजे आपण मंगळ दोषाबद्दल खूप ऐकले, आणि काही कर्नाटक मध्ये किंवा इटली मध्ये ही लोक तर हार करून घालतात. अच्छा, कंपल्सरी मंगळसूत्रामध्ये ह्याचे म्हणजे मंगलमय आयुष्यासाठी. हा, मी आता तुम्हाला विचारणार असतो की बऱ्यापैकी मंगळसूत्रामध्ये पोळा वापरतात, मग त्याचं कारण काय? की आपले जे आहे शास्त्र असं बोलतो की मंगळसूत्र हा वापरण का, की एकतर ती पतीवर म्हणजे लग्न झालेली स्त्री आहे, त्याचं ते एक हे आहे की आपण मंगळसूत्र वापरतो म्हणजे आपल्याला लग्न झाले, तर आपलं आयुष्य मंगलमय आणि आपल्या नवऱ्याला प्रगती व्हावं, आणि तो कधीही त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्याच्या आयुष्यात अडथळे येऊ नये म्हणून स्त्री ही धारण करते. असं पण बोललं जातो ना की स्त्री जे जे धारण करते सगळं पुरुषासाठीच असतो. ते टिकली असू दे, सिंदूर असू दे, मंगळसूत्र असू दे, जोडवी असू दे किंवा काकण असू दे, जे काही आहे त्याच्यासाठी आहे. तर ते मंगळसूत्रातले जे मणी पण आहेत पोळ्याचे, ते पण ते स्वतःचे नसताना नवऱ्याचं, असं म्हणलं गेलं की नवऱ्याचं जर आयुष्य व्यवस्थित असेल तर पत्नीला आपोआप सुखसमृद्धी प्राप्त होते. हा, त्याच्यासाठी की ते आयुष्यमान, एक आयुष्यमान भव ह्याचा एक आशीर्वाद म्हणून ते पोळा खास दिलं जातं लग्नामध्ये. काही माहेरचे लोकांनी ते मंगळसूत्र तयार करताना घालतात, किंवा नवऱ्याच्या घरात तशी प्रथा असते. हे पण हे कंपल्सरी आहे काही भागात, किती लोक वापरतातच. हो, दक्षिणात्य संस्कृतीमध्ये मायामध्ये बऱ्यापैकी जास्त आहे दक्षिण. आणि तुम्ही निंगायत समाज असू दे, काही वेळेस कन्नडा जे आपले निंगायत समाजातले काही वैशिष्ट्य लोक, ते तर कट्टरपणे हे करतातच. अच्छा, वापरतात. आणि आपण परत जरास त्या राशीच्या ह्याच्यावर येऊयात. जसं तुम्ही सांगितलं की ठराविक नक्षत्र आहे, ठराविक राशी आहेत, त्यांनी हे वापरलं तर चालतं.
तर त्याविषयी जाणून घेताना पुढे मी असं म्हणून की मेष राशीच्या साधारण सर्वांनीच हे वापरलं तर त्याला काय फळं मिळतात. मेष राशी ही अग्नितत्वाची आहे, चर राशी आहे, त्याचबरोबर हा रत्न वापरल्यामुळे त्यांचं कुठेतरी अग्नितत्व जे आहे, तापट स्वभाव जे आहे तो न्यूट्रल करतो. अच्छा. आणि वृश्चिक राशीने वापरलं तर वृश्चिक राशीला बळ देण्यासाठी. अच्छा. वृश्चिक राशी ही अस्थिर राशी आहे, जलचरची राशी आहे, ही लोक निर्णय बदलत असतात, केले की खूप सुंदर काम करणार पण अस्थिर आहेत. आणि त्यांच्यामध्ये त्यांचे वैशिष्ट्य गुण काही असे आहेत, ही राशी जी वृश्चिक आहे तिचं कार्य काय की ते पर्सनल पार्ट्समध्ये जास्त काम करते, म्हणजे त्याच्यावर त्याचा प्रभाव जास्त आहे. त्या प्रभावामुळे जे दोष निर्माण होतात त्याच्यासाठी पावळा खूप छान आहे. परवाळ रत्न वापरल्यामुळे जे तुम्ही रक्ताचे आजार, जे हेमोग्लोबिनची कमतरता असते ती भरून काढण्यासाठी हा रत्न खूप छान आहे. आणि मंगळासाठी उष्णतेचा त्रास, हा तापट स्वभाव. आणि काही वेळेस मेष राशीच्या लोकांना बघण्यात आले की त्यांच्या कुठल्या भावामध्ये मंगळ बसले, मंगळ दोष पण असतो, तर त्याच्यासाठी हे वापरावं त्यांनी. अच्छा. म्हणजे जसं तुम्ही कुंडलीत कुठं आहेत मंगळ दोष असेल किंवा काय असेल तसं सांगितलं किंवा राशीला कुणी वापरावा सांगितलं, तसं हस्तरेखाशास्त्रामध्ये हा कोणत्या व्यक्तीने वापरला तर चालतो. हस्तरेखा जेव्हा आपण बघतो तेव्हा हस्तरेखामध्ये जे आपलं मंगळ चिन्ह आहे हे बरोबर सूर्याच्या पर्वताच्या बरोबर खाली असतं आणि हृदय रेषाच्या वर. अच्छा. ठीक आहे. तिथं बघून की ते मंगळ कसं आहे, काही जे लोक आहेत ज्यांनी कॉम्पिटिशन एक्झाम द्यायचे, ज्यांना स्पर्धा परीक्षा करायचे, जे गव्हर्नमेंट जॉबची तयारीत आहेत, ते मिलिटरीमध्ये जाणार आहेत, पोलीस भरतीला जाणार आहेत, डॉक्टर होणार आहेत, तर ह्या लोकांचे जेव्हा आपण हस्तरेखा बघतो तेव्हा सर्वात पहिला जे निदर्शनास येतो, जे पहिला बघितला जातो तो आहे मंगळ पर्वत. बर. ते मंगळ पर्वतवरनं ठरवलं जातं की त्यांनी परवाळ वापरावं की नाही, गरज आहे का, तर ह्या लोकांनी आवश्यक वापरावं का. म्हणजे डॉक्टर क्षेत्रात जे असतात त्यांना पण काही खूप काही ऑपरेशन्स ते करावे लागतात आणि काही वेळेस असले निर्णय घ्यावं लागतात, तेव्हा ते डेअरिंग, एक धाडस निर्माण करणारा हा रत्न आहे. त्याचबरोबर जे गर्भवती स्त्रिया आहेत ज्यांचं सारखं सारखं मिसकॅरेज होतो, ज्यांना बाळाचे प्रॉब्लेम आहेत, त्यांनी आवर्जून हा रत्न वापरावं. अच्छा. हां. त्याचबरोबर आपण जेव्हा बोलतो, जेव्हा आता जे राशीप्रमाणे फक्त मेष आणि वृश्चिक राशी सोडून बाकीचे राशी पण असले आहेत, जसे जणू की मीन राशी, सिंह राशी, आपली धनु राशी, ठीक आहे, आणि मकर राशी, ह्या लोकांमध्ये थोडासा निर्णय क्षमतामध्ये पण कमी जास्त पण होत असतो, त्यांनी पण परवाळ वापरू शकतात, त्यांना पण खूप सुफळ देतो. फक्त त्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ कुठे आहे, जास्त करून मकर राशीचे लोक, ही लोक बाहेरनं शांत दिसतात पण निर्णय घेताना थोडे धाडसी नसतात, हे लोक लवकर निर्णय घेत नाही, त्याच्यामुळे त्यांना खूप गोष्टी निर्माण होतात. आणि दुसरं म्हणजे त्यांना हाडांचे विकार, जॉईंट्सचे, त्याच्यासाठी हा रत्न खूप छान आहे. हां. आणि ज्या मुलांना दृष्टीबाधा, नजर लागणे किंवा जादू टोणं असे गोष्टी घडत असतात काही वैशिष्ट्य कारणाने, आता खूप असं होत असतं की काही वेळेस बोललं जातं की असं झालं, दृष्ट, मी तर बोलेल जादू टोणण्यापेक्षा दृष्ट, सगळ्यांची दृष्टी छान असते असं नाही आहे. काही वेळेस माणूस असं बनलेलं आहे ना की त्याच्यात देवानी सगळेच गुण दिले, देवासारखा आहे, मानवासारखा वागतो, काही वेळेस राक्षसासारखे दाखवतो गोष्टी करून, तर त्याच्यात ईर्षा, अग्नी हे सगळेच भरलेले आहेत. मग त्याची दृष्टी जेव्हा एक वाईट कुणावर पडते तर काही लोकांना त्याचा इफेक्ट होत नाही पण काही लोकांना लवकर होतो, तर त्या दृष्टीला थांबवण्याचं काम, वाईट दृष्टीला,
एक सुरक्षा कवचचं काम पण प्रवाळ करतात ह्याच्या धारणामुळे. आणि म्हणून काही बाहेरचे देशाचे जे लोक आहेत ज्यांचे की आपण म्हणतोय तैवान असू दे किंवा कलकत्ता साईडमध्ये आपले भारतामध्ये पण हे लोक परवाळ गळ्यात मुलांना घातले जातात की वाईट दृष्टी होणे. महिला जेव्हा गर्भवती असते त्याच्या पायात परवाळचे मणी किंवा गळ्यात किंवा अंगठी करून धारण केलं जातं की ते गर्भपात होणे ते तसंच राहते. काही स्त्रियांमध्ये ज्यांचे लग्न होत नाही आहे काही अशी खूप सारे मुली आहेत ज्यांना दोष निर्माण आहे मंगळचा, जे मंगळ दोषमुळे त्यांची कुठलीच कामं होत नाही. इवन ते नोकरी करणार आहेत तिथे अडथळे निर्माण होतात. लग्न करताना त्या पत्रिकेत मंगळ दोष असल्यामुळे ते लवकर होत नाही, त्यांनी हा परवा वापरू शकतात. डिपेंड्स तुमच्या कुंडलीनुसार की तुम्ही कुंडलीमध्ये कुठे काय आहे. काही कटाक्षात बोलले की असे काही ठराविक राशा पण आहेत जिथं वापरू नये, पण ग्रहमानाला बघून वापरू शकतात. जसं मी कायम बोलते की तुमची महादशा आहे काय मंगळची, मंगळची महादशा खूप टफ असते. म्हणजे कसं की कष्ट खूप करावे लागतात मग फळची प्राप्ती होते. तेव्हा तुम्ही त्या पिरियडमध्ये हा रत्न धारण केला की तुम्हाला छान फळ मिळतो. त्याचा जे उद्रेक आहे जे त्याची कष्ट करून घेण्याची जी तयारी आहे ते सोपी पद्धतीनं पार पडते. आणि जी बाकीचं तर करिअरच्या बाबतीत काही वेळेस असे आहेत की लेडीजना एक उंच पदावर आहेत आणि त्यांना पण दुसरे लोक खूप म्हणजे स्टाफ असतात की काही वेळेस असे ना कामामध्ये खूप अडथळे येतात लेडीज असू दे किंवा पुरुष असू दे. म्हणजे बॉसिंग खूप होते किंवा एक प्रकारचं त्रास दिलं जातं तर त्याच्यात पण हा रत्न खूप छान काम करतो. आणि ह्याच प्रकारे आपण बघतोय की काही वेळेस एखादा पोटाचे विकार, पोटाचे विकाराला डायजेशन असू दे, पोटात आग होते, सतत आग जाणवते. म्हणजे किती पण खाल्ले की ते वाटतं की आपल्याला पोट खालीच आहे. असं मी खूप माझे जेव्हा येतात कस्टमर तर मी खूप जणांचं ऐकले की असं शांतता वाटत नाही त्याच्यासाठी. आणि ह्या रत्नाचा आणखीन एक फायदा काय आहे की ह्या रत्नाची माळ करून तुम्ही जर जप केला तर पण तुम्हाला मंगळचं छान फळ मिळतं. अच्छा, जवळ ठेवला किंवा जप केला. रुद्राक्ष बरोबर ही माळ गळ्यात घातली जाते. खूप लोक रुद्राक्ष बरोबर पोळा आणि मोती हे कॉम्बिनेशन करून खूप लोक वापरतात. तुम्ही बघितलं असेल काही जे आहेत ज्योतिषशास्त्री असून दे भटजी जे पूजा प्रार्थना करतात ही लोक पण खूप वापरतात परवाळ. परवाळ रत्नाला गणपतीला अर्पण केला जातो. हा गणपतीचा पण रत्न म्हटला गेले. ह्याच्यावर वैशिष्ट प्रकारे परवाळवर गणपतीचे कोरवून ते करून देवघरात ठेवलं जातं. हा इटालियन लोक स्त्री असू दे पुरुष असू दे ताकदीसाठी एनर्जीसाठी हे रत्न वापरतात. तुम्ही बघितलं असेल इटालियन जे असतात एखादा तुम्ही गुगलवर सर्च केला की हे माणसांचं कसं आहे की दिसताना हे खूप कठोर आणि एकदम कडक दिसतात. एक असतं ना प्रत्येक देशाचा एक असतो की कशी दिसतात. आपण भारतीय लोकांचे डोळे बोलके आहेत कलर साधारण त्या त्या प्रांताची धाटणीची लोक असतात. तशीच तुम्ही बघितलं असेल की इटलीचे लोक जपानची खूप कडक म्हणजे ते जगाला माहीत झालं की ही लोक जेव्हा निर्णय घेतात तेव्हा एकदम ते पॉइंटचाच असतो, चेंज करत नाही सहजिक. म्हणजे बोलतात की नाही खूप जिद्दी हट्टी प्रकारची. आणि जपानचे पण ते लोकांमध्ये कष्ट करायचं खूप आहे. खूप कष्टाळू लोक आहेत ती, खूप कष्ट करून पुढे जाणारी. पण ही लोक हार करून हे तर तुम्ही बोलले मोठे मोठे हार करून गळ्यात घालतात. आपल्या तर देशामध्ये एक 3 कॅरेट पासून एक साधारण माझ्या येतं की 11 कॅरेट पर्यंत वापरलं जातं परवा. पण त्या देशाची लोक तर मोठे मोठे हार ते कोरवून त्याच्यावर डिझाईन करून काही ज्यात डिझाईन सोपे पद्धतीनं होते सुंदर होते खराब होत नाही रत्न. अच्छा, त्याच्यामुळे सुंदर प्रकारे तुम्ही कुठलाही कोरीव डिझाईन करू शकता.
हाँ, एक विशिष्ट प्रकारे जर केलं की आता टेक्नॉलॉजी छान आलेली आहे. तुम्ही आता सांगितलं की ठराविक ह्या राशीच्या लोकांना चालतो, किंवा जर हस्तरी मंगळचा उंचवटा इथं असेल किंवा त्यांना चालतो वगैरे, तसं कुणाला चालत नाही आता अजिबात. तुम्ही, हाँ, जेव्हा मंगळ आता वृषभ राशी, वृषभ राशीमध्ये जेव्हा आम्ही बघतो, ही दुसरी राशी आहे राशीचे, की कुठे मंगळ आहे. जर समजा तो मंगळ दुसऱ्या स्थानात आहे, शुक्राच्या घरात, हाँ, तर त्यांनी वापरू नये. अच्छा. काही वैशिष्ट्य घर आहेत कुंडलीमध्ये त्या त्या जिथं आता मिथुन राशीची लोकं आहेत, हे लोक वापरू पण शकतात आणि नाही पण. ते डिपेंड्स ऑन त्यांच्या कुंडली कुठे बसले. मिथुन राशीचा राशी स्वामी बुध आहे, ठीक आहे, बुध जित आहे, आणि हा जर तिसऱ्या किंवा चौथ्या घरात बसले, आणि ते तिसरा आणि चौथा घर हा बुद्धाचा, जेव्हा आपलं घर बघतोय आपण तिसरा, त्याच्याबरोबर हा जर बसले तर हा विघ्न निर्माण करतो. अच्छा. त्याच्यासाठी आपण बुद्धाला त्याचा उंचवटा वाढवण्याची गरज आहे. तेव्हा हा रत्न वापरताना थोडं काळजी करून वापरा. राशीनुसार पोवळा कुणी वापरायचा किंवा कुणी वापरायचा नाही याविषयी आपण चर्चा करतोय. पुढच्या भागामध्ये ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.